नमस्कार, मी अंजली वडूरकर, महाराष्ट्र TV24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बघूयाच्या महाराष्ट्र क्राइम्स. जिल्हा हातभट्टी आणि ताटी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाई करत मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसात अनेक कारवाया करण्यात आल्यात, मात्र आता कारवाई सोबतच या गुन्ह्यातील लोकांना रोजगाराचे नवे मार्ग मिळावेत यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शासकीय योजना पोहोचाव्यात या दृष्टीने जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि शासनाच्या इतर विभागाच्या वतीने एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मजबुरीने गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या अनेकांना रोजगार मिळत असून या अभिन्न उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. नांदेड जिल्हा हातभट्टी आणि ताटी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक व्यापक मोहीम हाती घेतली. आजवर राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचे अनुभव लक्षात घेऊन याला अधिक सकारात्मक आणि परिणामात्मक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या हद्दीत हातभट्टी आहे ती संबंधित ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि पोलीस विभागासमवेत ही मोहीम राबवली जात आहे. याच एकाच वेळी धार टाकून हातभट्टी ताटी मुक्तीला आळा बसत नसल्याने सलग महिनाभर दररोज समुपदेशासह कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या दुहेरी कार्यपद्धतीमुळे आता हातभट्टी चालक रोजगाराच्या नव्या संधीसाठी तयार झालेत. नांदेड जिल्ह्यातील हातभट्टीसाठी आव्हानात्मक ठरलेल्या मुदखेड तालुका आणि विशेषतः मोजे, चिकाळा, तांडा यासाठी प्रतिनिधी ठरवला असून लवकरच इतर तांडे आणि ठिकाणे नव्या बदल्यांसाठी तयार होतील असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा शर्मा यांनी व्यक्त केलाय. औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आलाय. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला असून एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गडफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील घटली असून रामेश्वर नारायण इथर असे मृताचे नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. नियमाबाह्य कर्ज वाटप करून ओळखीतल्याच लोकांना स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यावधीच्या कर्जाची खैरात वाटल्याचा घोटाळा औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी सहकारी संस्थेत समोर आलाय. या प्रकरणात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ कर्जदारांवर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर याच पतसंस्थेत 22 लाख रुपयाची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर नारायण इथर या शेतकऱ्याने गडफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणासाठी रक्कम जमा केली होती. बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजुरा घाटात एका 34 वर्षीय महिलेवर 8 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला होता. त्यानंतर बोराखेडे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या नातेवाईक पुरुषांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतः या भागाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोरखेडे पोलीस ठाण्यात 3 तास ठिया मांडून हा गुन्हा पुन्हा दाखल करून घेतला होता. पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच धारेवर धरत हे वृत्त पसरताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासात तशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, फक्त आरोपींनी आमच्याकडील पैसे आणि मोबाईल फोटो काढून ते व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. आरोपी तिथून पळून गेले असं या 34 वर्षीय महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. लैंगिक अत्याचारात झालेलाच नाही, त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही असं या महिलेनं पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिलंय. घेऊया एक छोटासा ब्रेक. सचिन लाइफस्टाइल मानसून ऑफर, कम से कम दाम में कपड़े वो भी क्वालिटी के साथ. कपड़ों की खरीदी पर डबल धमाका ऑफर, बाय वन गेट वन फ्री के साथ साथ अब कपड़ों की खरीदी पर 50% की छूट. सचिन लाइफस्टाइल का धूमधड़ाका सेल, जहां मिलेंगे संपूर्ण कपड़े बचपन से लेकर 55 तक. तो देर किस बात की, पहले आइए पहले पाए. सचिन लाइफस्टाइल, रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोडी रोड, नागपुर. ब्रेक नंतर सविस्तर बातम्या. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलाय. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी या पोलीस उपनिरीक्षकाने साक्षीदारांकडून 1 लाख रुपयाची लाच मागितली होती. त्यानंतर सापळा लावून जिन्सी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलंय.
शहागज भागात शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. अशफाक मुक्ताक शेख असे लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव असून त्याने मे महिन्यात लाच मागितली होती. मात्र तेव्हापासून वेगवेगळी कारणे देत तो पैसे घेत नव्हता. मात्र शेवटी पथकाने शुक्रवारी त्याला सापळा लावून पैसे घेताना रंगेहात पकडले. पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख जिन्सी ठाण्यात कार्यरत होता. 2 महिन्यापूर्वी 2 व्यावसायिक भागीदारांपैकी एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास उपनिरीक्षक अशफाक शेख याच्याकडे होता. या प्रकरणातील साक्षीदार नाही आरोपी करण्याच्या धमक्या देत त्याने लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी SBI कार्यालय गाठत तक्रार दिली होती. त्यानंतर मे महिन्यातच SBIच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली होती. तेव्हाच अशफाक शेखने 1 लाख रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान तेव्हापासून तो वेगवेगळी कारणे देत तक्रारदार याच्याकडे पैसे घेत नव्हता. प्रत्येक वेळी सापडा पुढे ढकलला जायचा. अखेर शुक्रवारी SBIच्या पथकाने त्याला लाच घेताना रंगेहात पकडले. यवतमाळ जिल्ह्यात हत्येचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही आहे. क्षुल्लक कारणातून हत्या करण्याच्या घटना वाढत आहे. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री यवतमाळमधील स्टेट बँक चौकात घडली आहे. पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला भर रस्त्यात टोळक्याने भोकसले. चेतन बाबाराव चित्रीव असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलंय. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 42 हत्या झाल्यात. भर रस्त्यात दिवसा ढवळ्या घडणाऱ्या अशा घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी ग्रस्त घातल्यानंतर काही वेळातच हत्याकांड घडल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले. विशेष म्हणजे घटनेच्या 1/2 तासापूर्वी पोलिसांनी चौकात ग्रस्त घातली होती. पोलीस निघून गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली आहे. चेतना काही दिवसापूर्वी आरोपीसोबत काही कारणातून वाद झाला होता. या वादातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. अच्छा, महाराष्ट्र क्राइम्स न्यूज मध्ये इथेच थांबूया. तोवर बघत रहा महाराष्ट्र TV 24 न्यूज. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर.